नमस्कार, माझे नाव देवराव दादा कांबळे. माझ्या शाळेचे नाव संत लिंगनाथ स्वामी माध्यमिक विद्यालय भोंगवली, तालुका भोर, जिल्हा पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 यामधील घटक शिकणार आहोत, मानवातील लैंगिक प्रजनन. त्याच्यामध्ये उपघटक आहे मानवीय पुरुष प्रजनन संस्था. विद्यार्थी मित्रांनो, मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था या दोन्ही संस्थेचे कार्य या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आज आपण या ठिकाणी मानवी पुरुष प्रजनन संस्थेची कार्य कशा पद्धतीने चालतात याबद्दलची माहिती बघूया. या ठिकाणी या आकृतीद्वारे आपण या ठिकाणी बघणार आहोत की हे वृषण. आता आपण याच्या अगोदर एक महत्त्वाची माहिती आहे की पुरुष प्रजनन संस्थामध्ये आणि स्त्री प्रजनन संस्थेमध्ये किंवा पुरुषामध्ये आणि स्त्रियांमध्ये, पुरुषामध्ये एक्स वाय गुणसूत्र असतात आणि स्त्रियामध्ये एक्स एक्स गुणसूत्र असतं. त्यामध्ये आपल्याला वाय गुणसूत्र हे पुरुषत्वासाठी महत्त्वाचं आहे आणि एक्स गुणसूत्र हे स्त्रियेसाठी महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी या प्रजनन संस्थेमध्ये कशा पद्धतीचं कार्य चालतं तर ते आज बघूया. मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये या ठिकाणी काही भाग आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी वृषण, शुक्राणुवाहिनी, मूत्राशय, शुक्राशय, प्रोस्टेट ग्रंथी, मूत्रनलिका, वृषणकोश आणि हे शिश्नू, अशा पद्धतीचं या ठिकाणी ह्या आकृतीमध्ये आपण भाग पाहिलेले आहेत. यामध्ये वृषण, या वृषणाचे कार्य काय आहेत ते बघूयात. तर या वृषणामध्ये आपल्याला शुक्रजंतू, शुक्रपेशी तयार होतात आणि हे शुक्रपेशी मुळात हे उदर वृषण हे उदर पोकळीच्या बाहेर असतं. वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन तयार होतात आणि हे असंख्य शुक्रजनन वेगवेगळ्या नलिकांमधून या शुक्राशयामध्ये येतात. विद्यार्थी मित्रांनो, शुक्रपेशी नलिकाद्वारे पुढे वेगवेगळ्या पद्धतीने अनेक भागांना त्या जुळतात. वृषणजालिका, अपवाहिनी, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मूत्रनलिका यातून या हे शुक्रजंतू पुढे पुढे येतात. शुक्रपेशी पुढे या ठिकाणी ढकलल्या जातात आणि शुक्राशयामध्ये येतात. शुक्राशयामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी स्थिरावतात आणि त्या शुक्राशयामध्ये स्राव तयार होतो. हा स्राव त्या ग्रंथीमध्ये सरवला जातो आणि त्या ठिकाणी रेत तयार होतो. हा जो रेत आहे या रेतालाच आपण वीर्य असं म्हणतो आणि हेच वीर्य आपल्याला पुढे प्रजनन क्रियेसाठी शिश्नाद्वारे बाहेर टाकले जाते. अशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण मानवी पुरुष प्रजनन संस्था ही काय असते याबद्दलची माहिती पाहिली. उद्याच्या पाठामध्ये आपण मानवी स्त्री प्रजनन संस्था याबद्दलची माहिती पाहू.